तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 17 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. क्लिअर? सो ॲज यू कॅन सी दॅट द बोथ एक्झाम्पल्स आर फ्रॉम द महाराष्ट्र सी ई टी एक्झाम. ओके, म्हणजे काय आहे ना की जेव्हापासून तो कम्प्युटर बेस पॅटर्न आलेला आहे, तर म्हणजे तीन तीन चार चार वेळा पेपर व्हायला लागला. शिफ्टनुसार तीन चार शिफ्ट राहतात, तर 2019 ज्या काही दोन चार शिफ्ट होत्या त्यामधले हे दोन्ही क्वेश्चन्स आहे. क्लिअर? सो वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द फर्स्ट व्हेरी फर्स्ट न्यूमरिकल. क्लिअर? ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी सर्वप्रथम आपण वाचून घेऊया आणि सॉल्व करूया. ओके, द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सी डी 2019. द यस्सा युनिट अँड द डायमेन्शन ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा इन केस ऑफ स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन इज. एकदम सिम्पल, जो काही स्टीफन कॉन्स्टंट आहे, स्टीफन कॉन्स्टंट कुठून इंट्रोड्यूस झाला? स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. तर स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनमधनं जो काही स्टीफन कॉन्स्टंट आहे त्याचं यस्सा युनिट आणि आपल्याला काय विचारलं? डायमेन्शन. ठीक आहे? ओके, बघा. देअरफॉर क्यू द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड फ्रॉम अ ब्लॅक बॉडी इज इक्वल्स टू सिग्मा ए टी पॉवर 4 इंटू स्मॉल टी. सिग्मा इज स्टीफन्स कॉन्स्टंट, ए इज एरिया, टी इज टेम्परेचर अँड स्मॉल टी इज नथिंग बट द टाईम अँड वेअर क्यू इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड फ्रॉम अ ब्लॅक बॉडी. क्लिअर? आपल्याला सिग्माचं यस युनिट फाईंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे सिग्मा एका साईडला ठेवायचं, बाकी सगळं शिफ्ट करायचं. देअरफोर सिग्मा इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय ए टी पॉवर 4 इंटू 3. ठीक आहे? अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, एनर्जी कशामध्ये काउंट करतो? जूल. एरिया कशामध्ये काउंट करतो? मीटर स्क्वेअर. टी म्हणजे काय? टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये? केल्विन. केल्विनचा पॉवर 4. टी म्हणजे काय? टाईम. टाईम कशामध्ये? सेकंड. येतं लक्षात? त्याच्यामुळे बघा, आता ऑप्शन बघायचं, आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. जूल अपॉन मीटर स्क्वेअर के पॉवर 4 इंटू सेकंड. ठीक आहे? बघा, मीटर क्यूब, मीटर क्यूब, मीटर स्क्वेअर, हां, या दोघांमध्ये आहे, परंतु इथं फक्त आपल्याला सेकंड पाहिजे. इथं एस पॉवर 4 झालं, त्याच्यामुळे हां, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर लास्ट वन इज द करेक्ट वन. येतं लक्षात बेटा? जूल अपॉन मीटर स्क्वेअर, येतं लक्षात? सेकंड आणि के पॉवर 4. देअरफोर द ऑप्शन नंबर थर्ड लास्ट वन इज द करेक्ट वन. ठीक आहे? आता आपल्याला डायमेन्शन चेक करायचं आणि कामच नाही ठेवलं. हां, इथं लक्षात बेटा, डायमेन्शन चेक करण्याचं कामच नाही ठेवलं, कारण की इथं मीटर क्यूब आहे, मीटर क्यूब, दोन्ही ऑप्शन कॅन्सल झाले. या ऑप्शनमध्ये आपल्याला केल्विन पॉवर 4 पाहिजे. केल्विन पॉवर 4 इथे आहे, इथे नाही आहे. इथे जर केल्विन पॉवर 4 असता आणि यस असता आणि या दोघांमध्ये काही डिफरन्स असतं तर आपण डायमेन्शन पण चेक केलं असतं. परंतु आपल्याला डायमेन्शन म्हणजे इथं काढण्याची आवश्यकताच नाही पडली, परंतु आपण आपल्या प्रॅक्टिससाठी आपण घेणार आहोत. परंतु ऑप्शन कसं टिक करायचं लक्षात घ्यायचं. आपण यस आय युनिट काढलं, बस, यस आय युनिटमध्येच जर ऑप्शन जर आपल्याला मिळत असेल तर आपल्याला डायमेन्शन काढण्याची आवश्यकता नाही. इथं लक्षात मला काय म्हणायचं आहे, यस आय युनिटमध्येच जर आपल्याला जर जो काही ऑप्शन आहे तो मिळत असेल तर आपल्याला कशाला डायमेन्शनसाठी आपण टाईम वेस्ट करू? आपण आपल्या प्रॅक्टिससाठी इथे घेऊया, परंतु तुम्ही एक्झाममध्ये असं टिक करायचं. ठीक आहे? चला, त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं डायमेन्शन. काही हरकत नाही. ठीक आहे? बघ, वरचा काय झाला? एनर्जी. एनर्जीचं डायमेन्शन राहते M1 L2 टी पॉवर -2. ठीक आहे? एरिया, एरिया म्हणजे काय? सॉरी, एरियाचं काय राहिला पाहिजे? मीटर. म्हणजे मीटर म्हणजे काय? लेंथ, एलचा स्क्वेअर. ठीक आहे? के म्हणजे काय? टेम्परेचर. ठीक आहे? टेम्परेचरसाठी आपण केच सिम्बॉल यूज करतो, के पॉवर 4. ठीक आहे? एस म्हणजे काय? टाईम. टाईमचा टी पॉवर 1. बस याला एक रिअरेंज करा. बघा, M1 ॲज इट इज. बघा, इथं एल स्क्वेअर आहे, एल स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे काय शिल्लक राहिलं? एल पॉवर 0. ठीक आहे? के पॉवर 4 जर वर गेला तर के पॉवर -4. प्लस 1 आहे, -1 जर गेला तर किती? जर टी पॉवर -3. म्हणजे M1 L0 के पॉवर -4 टी -3. बघा, M1 L0 टी पॉवर -3 के पॉवर -4. ठीक आहे? म्हणजे एक्झॅक्ट याच्यासोबत मॅच होतं आहे. येतं लक्षात? आता हे एनर्जीचं जे काही डायमेन्शन होतं हे लक्षात ठेवलं. एनर्जी म्हणजे काय? वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे मास इंटू ॲसेलरेशन. बट ॲसेलरेशन इज वेलॉसिटी पर युनिट टाईम इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे? देअरफोर मास, वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. टाईमचा काय झाला? इथं स्क्वेअर. डी म्हणजे काय? लेंथ. ठीक आहे? एम म्हणजे मास, म्हणजे काय? M1. एल म्हणजे डिस्प्लेसमेंट, L1. ठीक आहे? डिस्प्लेसमेंट हा L1 L2 टी पॉवर -2. म्हणजे M1 L2 टी पॉवर -2. म्हणजे समजा जर एनर्जीचं तुम्हाला डायरेक्ट जर आठवलं नाही तर मग तुम्हाला तो एक वेग पाहावा लागणार ना. समजा तुम्हाला एनर्जीचं डायमेन्शन तिचं आठवलंच नाही, बट ॲज यू नो दॅट एनर्जी इज नथिंग बट द वन टाईप ऑफ वर्क डन. हे की नाही? जो काही वर्क डनचा जो काही डायमेन्शन राहतो तो डायमेन्शन कशाचा राहतो? एनर्जीचा. त्याच्यामुळे आपण वर्क डनचा फॉर्म्युला घेऊन एनर्जीचं डायमेन्शन फाईंड आउट करू शकतो.
क्लिअर. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही हा जर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी गोष्ट नाही. ओके, सो इन दिस वे वी आर एबल टू फाईंड द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द 2019 महाराष्ट्र सीटी बॅच. क्लिअर. बघा, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन गो टू द सोल्युशन फॉर द सेकंड न्यूमेरिकल. ओके, सेकंड न्यूमेरिकलचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो आर एम एस वेलॉसिटी. सोल्युशन फॉर द सेकंड न्यूमेरिकल. बघा, द आर एम एस स्पीड ऑफ ऑक्सिजन इन अ गॅस इज यू, कॅपिटल यू ने डिनोट केला आहे. इफ द टेम्परेचर इज डबल अँड द मॉलिक्युल डिसोसिएट इन टू द टू ॲटम्स द आर एम एस स्पीड विल बी. एकदम सिम्पल आहे. बघा, ऑक्सिजन गॅस आहे. ऑक्सिजन गॅससाठी आर एम एस स्पीडसाठी यू कन्सिडर करायला सांगितलं. आपल्याला यू घ्यायला सांगितलं, स्क्वेअर रूट ऑफ 3 RT डिवायडेड बाय एम नॉट. इथं लक्षात. ओके, बघा, ऑक्सिजनचे मॉलिक्युल्सचे म्हणजे जो काय ऑक्सिजन गॅस होता, जो मॉलिक्युल्स वासनं बनलेला होता, त्याचा आर एम एस वेलॉसिटी आपल्याला डिफाईन करायला सांगितले यूनी. आर एम एस वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 RT पण एम नॉट. 3 आर्बिटरी कॉन्स्टंट, आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी इज नथिंग बट द टेम्परेचर ॲब्सोल्यूट, अँड एम नॉट इज नथिंग बट द मोलर मास ऑफ दॅट गिवन गॅस. क्लिअर. आता काय झालं ना की आपण टेम्परेचर डबल केला, ठीक आहे, म्हणजे जो काय न्यू टेम्परेचर आहे टी प्राईम तो इनिशियलपेक्षा कसा आहे डबल, काही हरकत नाही, ठीक आहे. आणि द अँड द मॉलिक्युल्स डिसोसिएट इन टू द ॲटम्स, म्हणजे जे काही दोन ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स होते, ओके, ते आता डिसोसिएट झाले कशामध्ये बेटा, ॲटम्स, इंडिव्हिज्युअल ॲटम्समध्ये. याचा परिणाम काय झाला की त्याचा जो काही नवीन मोलर मास आहे इंडिव्हिज्युअलचा, जुन्याचा कसा झाला बेटा हाफ, जुन्याचा कसा झाला बेटा हाफ. जेव्हा तो मॉलिक्युल होता तेव्हा त्याचं जो काही मॉलिक्युलर वेट होता तो किती होता एम नॉट. आता ते दोन मॉलिक्युल्स ॲटममध्ये डिसोसिएट झाले त्याच्यामुळे जो काही यांचा मॉलिक्युलर वेट राहणार तो इनिशियलपेक्षा कसा राहणार अर्धा. क्लिअर ना. आत्ता त्यांनी विचारली या कंडिशनला तुम्ही आर एम एस वेलॉसिटी फाइंड आउट करा, म्हणजे यू प्राईम फाइंड आउट करायचं. यू प्राईमसाठी फॉर्म्युला झाला 3 RT अपॉन एम नॉट प्राईम. मग टी प्राईम आणि एम नॉट प्राईमची व्हॅल्यू काढा. सो यू कॅन गेट द न्यू आर एम एस वेलॉसिटी, देअर फॉर स्क्वेअर रूट ऑफ 3 R. व्हॉट इज टी प्राईम? दॅट इज 2 times T. व्हॉट इज द एम नॉट प्राईम? एम नॉट डिवायडेड बाय 2. येतं लक्षात, काही हरकत नाही. बघा, हा दोन वर गेला, बेग बे बेदोनी 4 झाला, देअर फॉर स्क्वेअर रूट ऑफ 4 3 RT डिवायडेड बाय एम नॉट. 4 जर बाहेर आलं तर काय झाला 2, आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 RT डिवायडेड बाय एम नॉट. स्क्वेअर रूट ऑफ 3 RT डिवायडेड बाय एम नॉट म्हणजे यू, देअर फॉर 2 times U. जो काही नवीन आर एम एस वेलॉसिटी मिळाली तो जुन्यापेक्षा कसा आहे बेटा डबल आहे. यू प्राईम इज इक्वल्स टू 2 times द इनिशियल आर एम एस वेलॉसिटी. का बरं डबल झाला? कारण की दोन गोष्टी घडल्या, एक तर टेम्परेचर काय झालं डबल, आणि जो काही मोलर मॉलिक्युलर वेट होता तो काय झाला बेटा हाफ. या चेंजेसमुळे जो काही आर एम एस वेलॉसिटी चेंज झाला तो डबलचा झाला, इनिशियलपेक्षा त्याची आर एम एस वेलॉसिटी कशी झाली डबल. एकदम सिम्पल एक तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट वन. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2019. पहिले दोन गॅसेस बेटा आर एम एस वेलॉसिटी कंबाईन होते. एक लक्षात ठेवा, कंबाईन म्हणजे धावण्यात फरक पडतो आणि सिंगल जेव्हा धावतो तो फास्ट धावतो. दॅट्स इट, एक कॉमन सेन्स आहे. येतं ना लक्षात बेटा? ओके, म्हणजे हे जे काही दोन ऑप्शन्स आहे, हे दोन ऑप्शन्स नाही, हा तर स्क्वेअर रूट 2 म्हणजे त्याची काही ना काही व्हॅल्यू राहते. इथं लक्षात, इंडिव्हिज्युअलमध्ये त्याची स्पीड जास्त राहते ॲज कम्पेअर टू द ग्रुप. दोन एकत्र येतात तेव्हा ग्रुप फॉर्म होते आणि त्याच्यात साहजिक आहे वेलॉसिटी कमीच राहणार. इथं लक्षात बघा, अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला 100% क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, पहिला क्वेश्चन भलेही सिम्पल राहिला परंतु आपण त्याचे सगळे पैलू बघून घेतले. त्याचं एस आय युनिट काय आहे तिथं आपण फाइंड आउट करण्यास समर्थच राहिलो. त्याच्यासोबत आपण डायमेन्शनवर पण लक्ष दिलं. आणि सेकंड क्वेश्चन एकदम सिम्पल होता, आर एम एस वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय चेंजेस त्यांनी मागितले ते चेंज केले आणि व्हॅल्यूज पुट करून आपण सोल्युशन मिळालं. ओके, आपला जर तुम्हाला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.